केसात उवा आणि लिखा होणं काही आजार नाहीये. केसांची योग्य काळजी न घेतल्यामुळे किंवा केसांच्या अस्वच्छतेमुळे उवा होतात. उवा कोणत्याही वयोगटाच्या लोकांना होऊ शकतात. उवा केसांच्या मुळांमधून त्वचेतील रक्त शोषून घेतात, त्यामुळे डोक्याला खाज येणे, जळजळ होणे असा त्रास होण्याची शक्यता असते. यावर काही घरगुती उपाय करून उवांपासून सुटका मिळवता येते. नारळाचे तेल आणि कापूर. नारळाच्या तेलामध्ये कापूर विरघळून ते तेल केसांना लावावं. कापराला एक प्रकारचा विशिष्ट गंध असतो, ज्यामुळे केसांना थंडावा आणि कापराचा वास येऊ लागतो. शिवाय कापूर आणि नारळाच्या तेलाचा केसांच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम देखील होत नाही. कांद्याचा रस. कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सल्फर असतं. कांद्याचा रस लावल्यावर केस काही मिनिटे बांधून ठेवावे आणि अर्धा ते एक तासाने केस थंड पाण्याने धुवून घ्यावे आणि नंतर विंचरून घ्यावे, ज्यामुळे केसांमधून मेलेल्या उवा बाहेर पडतील. लसूण. लसणाचा वास अतिशय उग्र असल्यामुळे उवांना सहन होत नाही. 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या लिंबाच्या रसात वाटून या मिश्रणाची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा. अर्धा तासाने केस कोमट पाण्याने धुवून टाका, नक्की फरक पडतो. कडुलिंबाचे तेल. कडुलिंब ही एक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असलेली औषधी वनस्पती आहे. उवा असलेल्या केसांमध्ये कडुलिंबाचे तेल लावून मसाज करा, अथवा कडुलिंबाची पाने वाटून त्याचा ताजा रस काढा आणि तो केसांच्या मुळांना लावा. कडुलिंबामुळे तुमच्या केसातील त्वचा निर्जंतुक होईल आणि त्वचेला येणारी खाज, जळजळ कमी होण्यास मदत होईल. निलगिरीचे तेल. उग्र वास असलेल्या निलगिरीचे तेल निर्जंतुक देखील असते. 2 चमचे नारळाच्या तेलात 1 चमचा ऑलिव्ह ऑइल आणि काही निलगिरीच्या तेलाचे थेंब टाकून केसांना हळूवार मसाज करावा. अर्ध्या तासाने केस धुवावे. असे केल्यास केसातील उवा आणि लिखा कमी होण्यास मदत होते. अशाच अजून व्हिडिओ साठी पाहत रहा लोकमत ऑक्सिजन.